नागपुर महानगर पालिका की ओर से मध्य नागपुर के गांधी सागर तालाब परिसर में खाऊ गली तैयार की गई है। इस खाऊ गली का उद्घाटन गुरुवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इनके हस्ते किया गया। इस कार्यक्रम में मंत्री नितिन राउत, सुनील केदार, अनिल देशमुख, सांसद विकास महात्वे, महापौर संदीप जोशी सहित शहर के सभी विधायक व नगर सेवक उपस्थित थे। माननीय नितिन जी गडकरी यांच्या हस्ते या खाऊ गल्लीचं लोकार्पण झालेलं आहे। या ठिकाणी एकूण 32 स्टॉल आहेत आणि 32 स्टॉल असताना अजून 8 स्टॉल या ठिकाणी पुढच्या काही दिवसांमध्ये आपण करणार आहोत। याकरता एकंदरीत प्रक्रिया आपण सांभाळली पूर्ण। जवळपास निविदेमध्ये 32 स्टॉल करता 78 लोक आले होते आणि 78 लोक आल्यानंतर मग आपण लकी ड्रॉ सिस्टीमने या ठिकाणी 32 जणांना आज या ठिकाणी अलॉट केलेलं आहे। या ठिकाणी नागपुरामध्ये अशा अनेक जागा बघणं सुरू झालेलं आहे आणि अशा अनेक जागा बघून त्या ठिकाणी देखील स्मार्ट किओस्क या नागपूर शहरामध्ये सुरू करावे, जेणेकरून ज्यांना रोजगार आहे किंवा रोजगार करायचा आहे त्यांच्याकरिता छोट्या स्वरूपामध्ये रोजगार देखील या ठिकाणी आपण। मी महापौरांना धन्यवाद देतो की त्यांनी खाऊ गुल्लीच्या उद्घाटनाकरता योग्य माणूस उद्घाटनाकरता निवडला। आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या महाल विभागामध्ये विशेषतः गोरगरीब लोक रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यांना कमीत कमी पैशामध्ये अशा प्रकारच्या व्यवस्था करण्याची आवश्यकता होती। मी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे की 1 लाखाच्या वस्तीमागे एक भाजी मार्केट, एक मटन मार्केट असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या शहरामध्ये 1 लाखाच्या वस्तीमागे कमीत कमी 4 क्रीडांगणं आणि 2 बगीचे असले पाहिजे आणि त्याचबरोबर एक फूड मॉल असला पाहिजे। आज मोठ्या प्रमाणात या व्यवस्था न केल्यामुळे लोकांना रस्त्यावर कुठेतरी खायला खावं लागतं आणि त्यामुळे हेल्थ आणि हायजेनिक पॉईंट ऑफ व्ह्यू ते काही चांगलं नाही, रोगराईचा प्रसार होतो। आणि म्हणून आज या ठिकाणी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या सगळ्यांकरता अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केली आहे। तरी माझी महापौरांना विनंती आहे की या सगळ्यांचे स्टॉल सिमेट्रिकली चांगलं काम जे आहे ते जरूर करून घ्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे कॅमेरे लागले आहेत पण ते सिक्युरिटी गार्डची पण व्यवस्था करा, कारण या ठिकाणी आपल्या आया बहिणी ज्या येतील त्यांना कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा।